मुंबईतील नवनिर्वाचित भाजप खासदार पूनम महाजन तातडीनं कामाला लागल्यात. त्यांनी मिठी नदीच्या पावसाळ्यापूर्वी झालेल्या साफसफाईची पाहणी केली. यावेळी त्यांनी मिठी नदीचं नाल्यात झालेल्या स्वरूपावर चिंता व्यक्त करताना या संदर्भात प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित खासदार पूनम महाजन यांनी आपल्या कामाचा शुभारंभ केलेला आहे. त्यांनी मिठी नदीची पाहणी केलेली आहे. काय नेमकं यामध्ये आपल्याला आढळलेलं आहे? ही पाहणी ह्याच्यासाठी केली कारण की मान्सूनमध्ये सगळ्यात जास्त वेळ नदीचा नाला झालेला आहे. खरं तर ही एक नॅशनल रिसोर्स म्हणजे नॅचरल संवर्धनाची नदी असायला हवी. ज्या प्रकारे गुजरातमध्ये साबरमतीच्या नाल्यातून एक सुंदर नदी झाली तशी ही मुंबईचा एक नॅचरल रिसोर्स मुंबईची एक नदी आहे. त्याचं कसं डेव्हलपमेंट होऊ शकेल त्यानुसार बघितलं. सगळ्यात महत्त्व म्हणजे BMCने केवढा गाळ काढला त्यानुसार प्री मान्सून शावर अँड प्री मान्सूनच्या शावरच्या नंतर त्याचा किती फायदा होऊ शकतो ते बघितलं गेलं. आणि काही काही जागी काम त्या मानाने चांगलं झालं आहे. म्हणजे रिव्हरफ्रंटमध्ये जसं आपण तुम्ही इकडे क्रांतीनगरला आलेला आहात कुर्ल्यामध्ये इथे वाईडनिंगची जी अपेक्षा होती ब्रिजची जी अपेक्षा होती ती BMCने केलेली आहे. पण पुढे जाऊन कलिनाच्या तिकडे थोडा गाळा अजून काढायचा राहिला आहे. तर मी याला पूर्णतः सॅटिस्फॅक्टरी असं म्हणणार नाही पण त्या मानाने काम बरं झालं हे प्री मान्सूनच्या वेळेस बघता येतं. आता ब्रिज बांधायचे तिकडे 12 ब्रिज आहेत त्यातले 5 ब्रिज नॅशनली डिफेन्समध्ये येतात. काही काही जागी वाईडनिंगसाठी MMRDचं काम जे अपेक्षेप्रमाणे करायला पाहिजे होतं ते MMRDने केलेलं नाही. काही जागी चिंचोळा भाग वाढवला गेला नाही. असे भरपूर विषय आहेत. त्या विषयानुसार आता सुरुवात झालेली आहे. या मिठी नदीला एक प्लॅन डेव्हलपमेंट आणि राष्ट्रीय रुपया पूर्णपणे पैसा येऊन मिठी नदीसाठी पूर्णतः प्लॅन डेव्हलपमेंट करण्याची मी इच्छित आहे. आणि त्यानुसार मी बघत आहे तर भरपूर जागी असे काही काही जागा राहिल्या त्या लोकांशी मी लोकांशी बोलते आणि काय करता येईल त्यानुसार पुढे 1 जून नंतर परत एक राऊंड मारून बघेन की काय अजून काम झालेलं. धन्यवाद आमच्याशी सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश भिसेस, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.